हॅलो, सलाम, नमस्ते, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी. ॲक्च्युली आत्ताचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. तुम्ही माझी लाडकी सवत नवरा चिडला, सवत फोडली आणि सवतीचं कारस्थान हे तीन तीन व्हिडिओज पाहिलेले आहेत. आणि मला असं वाटलं की मी जे मंथली म्हणजे जे काही घरगुती गोष्टींमधून जे काही सेविंग्स करत असते, सो त्याच्यातनं मी ठरवलं की सरकारांना मोबाईल घेऊन द्यायचा, म्हणजे नवीन सवत आणायची. कारण गेल्या 8 दिवसापासनं मी या गोष्टीचा अनुभव घेते आहे की मोबाईलशिवाय थोडंसं कुठेतरी कमी कमी वाटतं. आणि खरोखर लाईट गेली किंवा ते एकटे असले किंवा मी एकटी असली तर त्यांना करमत नाही. आणि आज पहिल्यांदा मी म्हणजे लग्नानंतर एक दुसरी तिसरी वेळ असेल की मी गेली होती बाजार करण्यासाठी, म्हणजे घरातलं काही सामान असतं त्यासाठी. सरकारांना सांगितलं की थोडा आराम करा, मी गल्लीतल्या काही महिलांसोबत जाते आहे. खरं तर गल्लीतल्या कोणी जास्त महिला नव्हत्या, फक्त आम्ही दोघी, म्हणजे इथे माझी एरियामध्ये एक मैत्रीण झालेली आहे आणि तिच्यासोबत जायचं ठरलं माझं. आणि मी जाऊन एक छान सरप्राईज आणलेला आहे सरकारांसाठी. सो ते सरप्राईज काय आहे मी आधी तुम्हाला दाखवतो. ओ माय गॉड, आपण फुटतो की काय. मी आणलेला आहे सरकारांना मोबाईल. मी आता सरकारांना खरं तर हे देणार आहे, काय म्हणतात त्याला, सरकारांना मी सरप्राईज देणार आहे हा मोबाईल देऊन. त्यांना आवडतो की नाही माहीत नाही आणि चिडतात वगैरे की काय, भीती वाटते खरं तर. पण आय होप तुम्ही सर्वजण समजून घ्याल की एका बायकोला वाटत असतं की माझा नवरा नेहमी खुश राहावा, सेविंग्समधनं काहीतरी करायचं असतं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की सरकारांच्या बड्डेला अजून 2 महिने बाकी आहे आणि तोपर्यंत मी सरकारांना विदाऊट मोबाईल असं शांत शांत नाही पाहू शकत. सो आपण मी गेलेल्या बचतीतून त्यांना ओप्पो A74 घेतला आहे. सरकार तिकडे टीव्ही बघतायत. सरकार काय करताय? हाय, मी व्हिडिओ बनवते असंच घरातला ब्लॉग. हो, मग तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आणलंय मी, गेस करा काय असेल. तरी पण तरी गेस करा, तरी सांग. सांगितलं तर नाही चढणार. कशाला बघा तरी आधी काय, पण कशाला येईल बघा तरी तुम्ही आधी काय काय. मी ना मोबाईल स्टँड बघा ना प्लीज, बघा ना माझ्यासाठी बघाओ प्लीज. आणि एकदम शांततेमध्ये आय होप तुम्ही ते बघा. बघा ना, टीव्हीचा आवाज कमी करा थोडासा आणि एवढं बघा काय आणलंय मी. हां प्लीज, माझी इच्छा आहे की तुम्ही ते उघडावं आणि बघावं काय. बघा ना प्लीज, तुम्ही बघा तरी आधी काय. तुम्ही बघितलं नाही. हा बघा प्लीज 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 बघा काय आहे तस मोबाईल. ते बिल नसतं बघायचं गिफ्टचं, नाही गिफ्टचं बिल नसतं बघायचं. प्लीज माझ्यासाठी प्लीज बिल बघा, प्लीज प्लीज बिल दाखव ना प्लीज. अरे बिल दाखव, मी बिल नंतर दाखवते तुम्हाला. अहो गिफ्टचं प्लीज बिल नसतं, तुम्ही तो नंतर ऑनलाईन त्याचं बिल वगैरे बघा. एवढा
बघितलं, पडला हा पण माझा फुटला असता. बिल नका बघू ना तुम्ही मोबाईल, प्लीज ना प्लीज मोबाईल उचल उचल मोबाईल. नाही बरं, बघा 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 बघा. किती मध्ये घेतो तो? किती पण असू सरकार, तू सांगते का मला? हेडफोन आणि ते दोन्ही मिळून 20,000. ठीक आहे, वापिस देऊन दुकानदाराला. म्हणजे मी वापिस देऊन येण्यासाठी मोबाईल घेतलाय का? प्लीज घ्या तुम्ही तो मोबाईल. ते मोबाईलची किंमत पाहिली किती? असू द्या, माझ्या सेव्हिंग्स मधून घेतलाय मी तुमच्यासाठी. देऊ घ्यावे लागेल तुम्हाला माझी शप्पत. माझी शप्पत आहे तुम्हाला. तू व्हिडिओ कॉल नको, ते मोबाईलची किंमत आहे ना खूप आहे. देऊ नये त्याच्यामध्ये 20,000 मध्ये दोन मोबाईल येते. व्हिडिओ मी बंद करणार नाही, माझी शप्पत आहे तुम्हाला. घ्या तो व्हिडिओ, मी टाकून देणार नाही तुम्हाला. हो ठीक आहे, उघडा बघा आधी. मला सांगा अगोदर घेतलं कशाला? तुम्ही मोबाईल फोडला ना, मला असं वाटलं की तुम्ही मोबाईल फोडला, ते मला योग्य नाही वाटलं. आणि तुम्ही 5-6 दिवसापासून विदाउट मोबाईल काय आहे 8 दिवसापासून, तर मला थोडंसं वेगळं वाटतंय. मोबाईलची गरज आहे. तुम्ही कुठे बाहेर गेलात तर तुमच्याशी बोलणं होत नाही आहे. खरं तर मी असं समजा माझा स्वार्थ म्हणून घेतला की तुमच्याशी माझं बोलणं होत नाही म्हणून. चला ओपन करा प्लीज प्लीज प्लीज. तुम्हाला विचारलं का येऊ? प्लीज सॉरी, तेवढ्या गोष्टींसाठी माफ करा, पण प्लीज एवढं घ्या घ्या ना, प्लीज ओपन करा ना. आणि कसं आहे सांगा पटकन प्लीज. मी सांगणार नाही चांगला आहे का वाईट आहे, मी फक्त बघणार. कारण एवढा मोठा महागडा किमतीचा मोबाईल घ्यायची काही गरज नव्हती. असू द्या हो, तुमची बायको 1 लाखाचा मोबाईल वापरते. मग तुम्ही 1 लाख असू नाही तर 10 लाख असू, हा माझ्याकडे जेवढे पैसे होते मी तेवढ्यात घेतला. काही गरज नव्हती एवढा मोठा. दाखवा सगळ्यांना मोबाईल कसा घेतलाय मी तुमच्यासाठी. मी घेतला आहे सरकारांना ओप्पो A74 5G मोबाईल. काही गरज होती का एवढा मोबाईल घ्यायची 20,000 रागारागामध्ये? अजून एकदा फुटून जाईल. नाही आता तुम्ही फोडणार नाहीये. आणि प्रॉमिस करा तुम्ही आधी, हे माझं लव गिफ्ट आहे तुम्हाला, असं समजा तुमच्या बर्थडेचं मी ऍडव्हान्स गिफ्ट दिलंय आणि तुम्ही हा मोबाईल एक्सेप्ट केला सर्वांसमोर, असं मान्य करा. पण एवढा मोठा मोबाईल घ्या मान्य करा. फुटला मग? नाही तुम्ही सांभाळणार मोबाईल, तुम्ही त्या मोबाईल तो मोबाईल 1 वर्षभर इतका छान सांभाळा. आता लव गिफ्ट आहे म्हणजे असं समजा मी येते तर त्या पद्धतीने तुम्ही सांभाळा. हा चला स्माइल द्या. तू जर असन तर सांभाळ. हा चला जर नसन. नाही मी प्रेमाने हे केलंय तर चल ओके. सगळ्यांना सांगा तुम्हाला मोबाईल कसा वाटला. आणि दोन कसं वाटलं म्हणजे मला मोबाईल घ्यायचाच नव्हता, पण ती काय बोलली डायरेक्ट हो मी आहे म्हणून समजायचं म्हणून घेतो. सगळ्यांसमोर तुम्ही घेतला? हा सर्वांसमोर घेतो. तू ये म्हणून घेतला आणि काय नाही बस थँक्यू वगैरे काहीच नाही. अरे मोबाईल तू फोडला, मी कशा ठेण? मी थोडी फोडला मोबाईल तुम्ही फोडला म्हणजे मी मोबाईल फोडला तुमचा, किती खोटं बोलताव. तुझ्यामुळे तर फोडलं. अच्छा माझ्या मुळे फोडला, पण आता मी नाही बोलणार असं काही. आणि प्रॉमिस करते तुम्हाला की दुसरी सवत आली आणि मी आलेली आहे अजून एक सवत म्हणून थंबनेलचा टायटल आहे मी अजून एक सवत आणली. ओके सो तुम्हाला कसं वाटलं मोबाईल, सरकारांना मोबाईल आवडलेला आहे की नाही? मोबाईल चांगला आहे, एकदम मस्त आहे, पण एवढ्या मागण्याचं नव्हतं यायला पाहिजे. इट्स ओके. तुमचं युट्यूबचं पेमेंट झालं का मग मला तुम्ही काहीतरी गिफ्ट करा बरं का प्लीज, म्हणजे माझे पैसे वाचून होतील. ओके आणि अशा पद्धतीने मी सरकारांना मोबाईल गिफ्ट केलेला आहे आणि आय होप सरकारांना तो मोबाईल आवडलेला आहे. सो माझ्या मम्मीच्या साक्षीने
मी सरकारांना तो मोबाईल गिफ्ट केलेला आहे माझ्या सेव्हिंग्स मधून. आणि मोबाईल कसं वाटलं तो सांगा तुम्ही. पण यो मोबाईल म्हणून नाही वापरते मी, इत्ती म्हणून वापरतो. शिवलक्ष्मीला वापरलं का तुम्ही? अच्छा, म्हणजे शिवलक्ष्मीची गिफ्ट म्हणून, माझं प्रेम म्हणून तुम्ही हा मोबाईल आता युज करा. ओके, थँक्यू सो मच. नका व्हिडिओ मध्ये तुम्ही आता काही पण कराल. बाय.